तलाठी दाखवा बक्षीस मेवा हे अनोखे लकी ड्रॉ आंदोलन मालवण मध्ये काँग्रेसने छेडले. या आंदोलनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधी घोषणा देत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला. मालवण येथील तलाठी कार्यालय डिसेंबर 2017 पासून बंद अवस्थेत आहे. शहरासह तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना तलाठी नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावत लागत असल्याने काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष महेश अंधारी व सरचिटणीस अरविंद मुंडकर यांच्या नेतृत्वाखाली तलाठी दाखवा बक्षीस मिळवा हे अनोखे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी सचिव विरेश देऊलकर, भगवान लुडबे, जीवन भोगावकर, विक्रम लुडबे, महेश लुडबे, प्रवीण हडकर, संदेश कोयंडे, साईनाथ जेठे, लीलाधर कवटकर, दिलीप तळगावकर यांच्यासह तलाठी कार्यालयात फेऱ्या मारणारे नागरिक उपस्थित होते. तलाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी कूपन काढून आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी बहुतांशी नागरिकांना भूलतापा हे कूपन मिळाले. लकी ड्रॉ मध्ये पहिले बक्षीस 7-12, दुसरे बक्षीस फेरफार, तिसरे बक्षीस खारे उतारा, चौथे बक्षीस भूलतापा अशी बक्षिसे होती. मात्र येणाऱ्या नागरिकांना फक्त भूलथापा मिळाल्या. प्रशासनाने तलाठी कार्यालयात तलाठी उपलब्ध करू न दिल्यास राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा तालुका अध्यक्ष महेश अंधारी यांनी दिला. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात संगणकाच्या नावाखाली सर्व तलाठी ऑफिसेस बंद असतात. त्याचप्रमाणे मालवणचा तलाठी गेले कित्येक महिने बंद आहे. विचारलं असतं जे एक बोर्ड लावलेलं आहे संगणकीकरणाच्या कामासाठी तलाठी ऑफिस कार्य तलाठी कलेक्टर जाधव कार्यालय बंद राहील असं त्यांनी शहरामध्ये. त्यामुळे आता संगणकीकरण हे करणार हे बद्दल म्हणजे आमचा त्याला चांगला पाठिंबाच आहे, प्रश्नच नाही. पण संगणकीकरण चालू असतं तलाठी कोतवाल ठेवा. कोतवालकडे तुम्ही एक बस दर सोमवारी कोतवालकडे नोंद घ्या की एवढे एवढे 7-12 लोकांना द्यायचे आणि पुढच्या सोमवार त्यांना द्या ना ते 7-12. म्हणजे सामान्य माणसाची होरपळ होणार नाही. आता देवळीसारख्या भागात एका तलाठीने 3-4 आहेत आणि 3 ते 3 ऑफिस तलाठी ऑफिस बंद असतात. मग तलाठी ऑफिस कायम स्वरूपी तलाठी ऑफिस सगळं बंद करावी गव्हर्नमेंटने आणि 7-12 कुठे एका ठिकाणी 7-12 मिळते अशी व्यवस्था करावी. नाहीतर नाही जनरली असं आहे की तलाठी आपला हा काही नेहमी नसतोच, कोतवाल जागेवर असतो, तलाठी कधीच नसतो जागेवर. आणि आता ह्या 7-12 नाही मिळाले एवढी गरीब शेतकऱ्यांची एवढी होरपळ होते त्यांना काय करू आणि काय नको जात आहे. आता एक आम्हाला ग्रस्त भेटले ते 1 वर्ष नसतंय, त्यांचा फेरफार होत नाही आहे. ते संबंधित अधिकारी सांगतात ह्या ऑफिसरकडे जा, त्या ऑफिसरकडे जा, त्या ऑफिसरकडे जाणार कुठे. यासाठी आम्ही हे आंदोलन आजचं केलेलं आहे आणि हे एक संकल्प झाली की बाबा एक सोरट काढायचं, चिठ्ठी काढायची, त्या चिठ्ठीतून काय होईल नाही मिळेल. तर प्रत्येकाच्या चिठ्ठीत फुल तपास झाल्या. तलाठी 7-12 देत नाही, 8 देत नाही, फेरफार देत नाही. जे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत आहोत, जाहीर निषेध करत आहोत. आणि यापूर्वी आम्ही ह्यांना तहसीलदारांना हे आम्ही निवेदन दिलेलं आहे. तहसीलदारांनी त्याची काळजी काही घेतलेली नाही. यापूर्वी आम्ही कलेक्टर ऑफिसकडे आंदोलन छेडणार.